याच्यावर एकच मला प्रश्न विचारायचा आहे. देलकरांची आत्महत्या होऊन इतके दिवस झाले, वाझेचं नाव आल्यानंतरच त्या हत्येमध्ये आत्महत्येमध्ये FIR का दाखल झाला, तोपर्यंत का झाला नाही? मला असं वाटतं, मी तर ओपन चॅलेंज दिलं होतं की भाजपच्या नेत्यांची नावं, भाजपच्या नेते सांगा कुठल्या नेत्याची नावं. माझं तो त्यांचं जे काही पत्र आहे ते पत्रच होतं, एकाही नेत्याचं नाव सांगू शकले नाहीत. त्यामुळे सरकार त्याच्यातही उघडं पडलं. बघा, डेलकर असो की कोणी असो, घटना घडली आहे त्या ठिकाणी FIR दाखल झाला पाहिजे. तो पूजा चव्हाणमध्येही झाला पाहिजे, तो डेलकरमध्येही झाला पाहिजे, आणि तो सचिन वाझेकरचाही झाला पाहिजे. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, डेलकर यांच्या प्रकरणात आम्ही आतापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता, कारण कुटुंबियांची तक्रार नव्हती. काल कुटुंबीय काल मुख्यमंत्री कार्यालयात येऊन भेटून गेले, त्याच्यानंतर आम्ही घाई न करता तपासून तक्रार दाखल केली. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने माझ्या पतीची हत्या सचिन वाझे यांनी केली असं स्पष्ट सांगितल्यानंतर देखील त्याच्यावर कारवाई होत नाही, मग मनसुख हिरेनची पत्नी ही कुठेतरी कमी आणि डेलकरांचे कुटुंबीय जास्ती असं मुख्यमंत्र्यांचा न्याय आहे का? त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. कोणाच्याही तक्रारीची आवश्यकता नसते. जिथे अशा प्रकारचे पुरावे किंवा एखादी तक्रार असते किंवा एखादा नोट असतो त्याच्यावर सुमोटो पोलीस काम करू शकतात, पण इथे सिलेक्टिव्ह काम चाललेलं आहे.